लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सोशल मीडियावर वाहनासंबंधीचे विविध रील्स बघून मुलींसोबत रायडिंग करण्यासाठी 5 अल्पवयीन मुलांनी 11 दुचाकींची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या दुचाकींची आपापसात अदलाबदल करत मौजमजा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून मुलांची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आलेली आहे। मसरू पोलीस ठाण्याच्या गस्त पथकानं विना नंबर दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती न थांबल्यानं पथकानं त्याचा पाठलाग करून एसटी वर्कशॉप येथे त्यांना पकडलं। कागदपत्रांची चौकशी केली असा उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यानं पथकानं कसून चौकशी केली असा मौज मजेसाठी 5 मित्रांनी 11 दुचाकी चोरी केल्याची माहिती मिळाली। नंबर प्लेट काढून टाकत दिवसा मुलींना सोबत फिरवत मौज मजा केल्यानंतर रात्री दुचाकी आजूबाजूला लपवून ठेवत असल्याचीही त्यांनी कबुली दिली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून त्यांची ही मौज मजा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। संशयितांनी म्हसरूळ मधून 4, पंचवटीतून 2, उपनगर हद्दीतून 2, भद्रकाली पोलीस हद्दीतून 1 आणि ग्रामीण पोलीस हद्दीतून 2 अशा 11 दुचाकी चोरलेल्या आहेत। त्यांनी काही दुचाकी विक्री केल्या असून त्यातून महागडे मोबाईल खरेदी करत पैसे मैत्रिणींवर उडवल्याची माहिती पोलिसांना दिलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।